राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचा वारसा चालवण्यासाठी आज समाजाला दृढ निश्चय व संस्काराची गरज आहे। एक मातेची इच्छाशक्ती किती बळकट असते हे जिजा मातेने दाखवून दिलंय। बाल शिवबाला लहानपणापासूनच संस्कार शिक्षण व व्यवहार ज्ञान हे स्वतः छत्रपतींच्या आई व गुरु होऊन ज्ञान दिले। स्वराज्याची प्रेरणा देऊन त्यांनी महाराज व मावळे यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करून स्वराज्याची स्थापना केली व याची देही याची डोळा छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पाहिला। माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त जिजा मातांना मानवंदना देण्यासाठी शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आलं होतं। संचालक मंगेशदा दासबे यांच्या वतीनं माँ जिजा माता यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सौ सुनंदाताई पवार व महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिबिराला सुरुवात करण्यात आली। यावेळी शंभूराजे कुस्ती संकुलाचे मंगेशदा दासबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुंदरदास भिरंगळ साहेब, महेश निमोणकर, माजी सभापती राजेश्री मोरे, सूर्यकांत मोरे, काकासाहेब चव्हाण, राहुल पवार, गणेश खेत्रे, प्रवीण उगले, महादेव डुचेसर, अभय शिंगवी, जुबेर शेख, नरेंद्र जाधव, बजरंग मुळे, सिद्धू पवार, संतोष निगुडे नेटके सह मंगेशदादा आजबे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे। तिनी साजरे करण्याचं मंगेशदादा आजबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं, कारण आधुनिक काळामध्ये ज्या अडचणी आहेत ती सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे रक्ताची। आपला रक्ताचा थेंब न थेंब कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडू शकतो, म्हणून आजचा जो काही संकल्प त्यांनी केलेला आहे रक्तदानाचा, त्याबद्दल मी मंगेशदादांचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे आभार मानते की एक चांगला उपक्रम आहू साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी हाती घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचं एक सामाजिक भान खरं तर या तरुण मंडळींनी ठेवावं आणि ते ठेवतातही, याबद्दल खरं तर मी या सर्व जामखेडवासियांचे मनापासून आभार मानते, त्यांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते। त्याचबरोबर जे काही चित्र इथं रेखाटलेलं आहे ज्या कलाकारांनी, त्या कलाकाराचं ते चित्र आणि आपल्या जामखेडचं झालेलं संपूर्ण देशभरामध्ये झालेलं नाव, हाही एक मानाचा तुरा आज आपल्या जामखेड शहराच्या ह्याच्यामध्ये रोवला गेलेला आहे। त्याबद्दल मी परत एकदा जामखेडकरांचे मनापासून अभिनंदन करते, इथे जमलेल्या उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींचे त्यांचंही स्वागत करते आणि त्यांचे आभार मानते आणि ह्या उपक्रमासाठी मंगेश दादांच्या या कार्यक्रमासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। शेतकरी बंधूंना शुभेच्छा। आज 12 जानेवारी आम्ही सर्व महिलांच्या हस्ते जिजाऊ जयंती साजरी करत आहोत। दरवर्षीप्रमाणे जवळजवळ आज 5 वर्ष झालं आम्ही रक्तदान भव्य रक्त शिबिर घेऊन तालुक्यातील सर्व ज्या रक्तदात्याला रक्त लागन त्यांना देण्याचं काम सुद्धा आम्ही, तर सर्वसामान्य असन गरीब असन त्याला फ्री द्यायचं काम सुद्धा आम्ही दरवर्षी करत आहोत। खऱ्या अर्थाने माँ जिजाऊ यांचं कार्य इतकं महान आहे की राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचं उल्लेखनीय कामगिरी आणि त्या इतकी कामगिरी मोठी असताना सुद्धा आज खऱ्या अर्थाने नागे शाळेमध्ये सुद्धा आमदार रुद्र पवार यांच्या संकल्पातून रेखाचित्र सादर केलं आहे। त्यानिमित्त जामखेड तालुक्याचे आमदार रुद्र पवार यांच्या मातोश्री सुनंदाई पवार यांच्या हस्ते आणि जामखेड तालुक्यातील महिलांच्या हस्ते जिजाऊ वंदना आणि जिजा माताचं पूजन करण्यात आलं आहे। तर ह्या दरवर्षीप्रमाणे आमचं रक्तदान शिबिर हे 5 वर्ष चालू आहे। ह्या खऱ्या अर्थाने ह्या रक्तदान सुरुवातसुद्धा एक महिला आणि महिलांच्या हस्ते करण्यात आले, तरी सर्व महिलांनी उत्कृष्ट पद्धतीने रक्तदान शिबिर खऱ्या अर्थाने पार पडलं हीच मी समजतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी किरण रेडेसह अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।